नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरी मध्ये। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला। दुसऱ्या दिवशी लवकर आवरून प्रशांत ऑफिसला जायला निघाला। आज तो पहिल्यांदाच दुसऱ्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन काम करणार होता। इथे पण त्याची त्याला स्वतःची अशी एक वेगळी केबिन होती, पण ऑफिस तर दुसऱ्यांचंच असणार होतं। अरू झालं का, आवर ना पटकन, मला वेळ होतोय। आधीच इथून पटकन रिक्षा आणि टॅक्सी मिळत नाही, तो त्याचं आवरून तिला आवाज देत म्हणाला। तेवढ्यात सुमित्रा त्यांचं आवरून बाहेर आल्या। पशु काही गरज नाही टॅक्सी किंवा रिक्षानं जायची, ही घे गाडीची चावी, ते त्याच्यासमोर चावी धरत म्हणाले। मॉम, गाडीची चावी म्हणजे कार इकडे आहे का? हो, आणि आता पुढे मला काही प्रश्न आणि कारण नको आहे। तू आजपासून आपली गाडी घेऊन ऑफिसला जाणार आहेस, त्या चढ्या आवाजात म्हणाल्या। तसं त्यानं त्यांच्याकडे डोळे बारीक करून पाहिलं। नक्की सुमित्रा देशमुखच आहेत ना, तो उगाच नाटक करत त्यांच्या भोवती गोल गोल फिरत म्हणाला। तसं त्यांना हसू आलं। हो, हे घे नाश्ता, आरोहीनं त्याला नाश्ता आणून दिला। आरू, तुमच्या दोघींसाठी पण घ्या की नाश्ता, तो म्हणाला। आई, काल हा असा नाही बोलला बरं, गुपचूप एकटाच खात होता, आरोही तक्रारीच्या सुरात म्हणाली। आरू, तू खोटं बोलतेस, मी तुला म्हणालो होतो की तुला नाश्ता नाही घेतला का, तो तिचा आरोप खोडून काढत म्हणाला। आई, अहो याचा राग घालवण्यासाठी मी म्हणाले, मला तुझ्या हातून खायचंय, तर यानं मुद्दाम पटकन सर्व खाऊन घेतलं, आरोही म्हणाली। असं का, मग आज खा त्याच्या हातून, त्या डोळे मिचकावत म्हणाल्या। तशी ती लाजून किचनमध्ये पळाली। आता बोल ना लाडक्या सुनेला, आत का गेली पळून म्हणून? थांब, मीच बघतो आता तिच्याकडे, तो किचनमध्ये जात म्हणाला। त्याच्यासाठीच तर ती आतमध्ये गेली, सुमित्रा हसून म्हणाल्या। सुमित्रा आल्यामुळे घरात हसत खेळत वातावरण निर्माण झालं होतं, परंतु इकडे श्रीधररावांना मात्र घर खायला उठलं होतं। त्या हसत्या खेळत्या घरामध्ये गेल्या चार दिवसात जणू शोककळा पसरली होती, घरातून जणू आत्माच निघून गेला होता। त्यांनी सुमित्रांना फोन लावला। एक दोन रिंग मध्ये त्यांनी पलीकडून फोन रिसीव्ह केला। काय झालं सुमित्रा, काय म्हणतोय तो, श्रीधरराव अगदी उत्सुकतेने विचारत होते। सुमित्रा म्हणाल्या। नाही हो, त्यानं पक्का निर्धार केलाय, आणि मला पण एका अर्थी त्याचं बरोबरच वाटतंय। सुमित्रा, अगं तू हे बोलतेस, तुला ठाऊक आहे का तो घरात नाही तर घरात उभं सुद्धा राहूच वाटत नाही, तू पण आता ते हळवे झाले होते। बर, मी येते आता तिकडे, मी आल्यावर आपण बोलू, त्या म्हणाल्या आणि त्यांनी फोन ठेवला। आई, कोण होतं आणि तुम्ही अशा लगेच कुठे निघालात? आई, इकडेच राहा ना काही दिवस। आई, तुम्ही आल्यापासून प्रशांत खूप खुश आहे, प्लीज आई, ती आता काकुळतीला येऊन बोलत होती। आरू, अगं हे एकटेच घरी आहेत, आधीच तुम्ही घरातून निघून आल्यामुळे घराची अगदी राया गेली, त्यात आणि मी इकडे राहिले तर यांची काळजी कोण घेणार, आणि मी येईलच की तुम्हाला अधूनमधून भेटायला, त्या हातीला समजावत म्हणाल्या। पण जायच्या आधी मला त्या सायली आणि मोनिकाची भेट घ्यायची आहे, तुझा आवरला असेल तर चल, त्या म्हणाल्या। तेवढ्यात त्यांचा फोन वाजला। हा बोल रोहित, असं म्हणत त्यांनी फोन कानाला लावला। रोहित म्हणाला, काय झालं, प्रशांत परत घरी यायला तयार झाला का? नाही रे, तू म्हणालास तसं तो नाही ऐकणार, सुमित्रा म्हणाल्या। ओके ठीक आहे, मी त्याला संध्याकाळी भेटायला येतो, रोहित म्हणाला। हो ये, आणि दुर्वाला पण सोबत घेऊन ये, तिची आणि आरूचीही भेट होईल, सुमित्रा म्हणाल्या। ओके ठीक आहे, ठेवतो, असं म्हणून त्यानं कॉल कट केला। तुझं झालंय ना, चल जाऊयात, त्या म्हणाल्या। हो चला, असं म्हणत दोघी पण घरातून बाहेर पडल्या। इकडे प्रशांत ऑफिसला येऊन पोहोचला होता। मिस्टर सरदेशमुख, ही आहे तुमची केबिन, आणि हा तुमचा असिस्टंट राहुल, सागरनं त्याला त्याची केबिन दाखवली। त्यानंतर राहुलनं त्याला ऑफिस स्टाफविषयी माहिती सांगितली। प्रशांतनं आज ऑफिसच्या सर्व स्टाफची माहिती घेऊन कामाला सुरुवात केली। आज
पहिल्यांदाच दुसऱ्याच्या ऑफिसमध्ये बसून तो काम करत होता. काम करता करता त्याला त्याच्या केबिनची आठवण झाली. तिथे घालवलेले आरोही सोबतचे क्षण आठवून त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. लवकरच पुन्हा ते दिवस येतील, त्यानं मनातच विचार करत एक लांब श्वास घेऊन कामाला सुरुवात केली. इकडे आरोही आणि सुमित्रा पोलीस स्टेशनला येऊन पोहोचल्या. समोर सायली आणि मोनिकाला पाहून सुमित्रांचा रागाचा पारा चढला होता. शेवटी तुम्ही दोघींनी हसत्या खेळत्या कुटुंबाची वाताहात केलीच, कुठे फेडाल ही पापड असं म्हणत त्यांनी खाडकन सायलीच्या कानाखाली वाजवली. तसा तिचा हात गालावर आला. तेवढ्यात श्रेयानं त्यांच्या हातात काठी दिली. त्या आता मनातला सगळा राग त्या दोघींवर काढत होत्या. त्यांच्या डोळ्यामध्ये अग्नी भडकला होता. त्या दोघींवर तुटून पडल्या होत्या. हातातल्या काठीनं त्या दोघींनाही बदलून काढत होत्या. त्या दोघी पण आता हात जोडून त्यांच्या पुढे गयावया करत त्यांची माफी मागत होत्या. आई बस करा, तुम्हाला काय वाटतं एवढा मार खाऊन त्या सुधारणार आहेत का? तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ. आरोहीनं त्यांना समजावून त्यांच्या हातून काठी काढून घेतली आणि पुन्हा श्रेयाकडे दिली. आज पुन्हा एकदा सुमित्रांनी मोनिकाला आणि तिच्यासोबत सायलीला पण चांगलंच फोडून काढलं होतं. तरीही अजून त्यांच्या मनाचं समाधान झालं नव्हतं. थोड्या वेळानं दोघी पण तिथून निघून आल्या. आरू मी जाते, काळजी घे तुझी पण आणि माझ्या लेकाची पण, हे बोलताना त्यांचा कंठ दाटून आला होता. तिच्याही डोळ्यात टचकन पाणी आलं. तिनं फक्त होकारार्थी मान डोलावली. आरू तू काळजी करू नकोस, लवकर सर्व ठीक होईल आणि आपण सगळे एकत्र असू, तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून सुमित्रा तिला समजावत म्हणाल्या. दोघींनी एकमेकींचा निरोप घेऊन मग आपापल्या वाटेला लागल्या. इकडे प्रशांतचा आजचा दिवस तर कामाचा आढावा घेण्यातच गेला. तो त्याचं आवरून निघायची तयारी करतच होता की तेवढ्यात दरवाज्यावरती नॉक केल्याचा आवाज आला. त्याची नजर समोरच्या पीसीवरून विचलित झाली. येस कमीन, तो म्हणाला. तेवढ्यात राहुल दरवाजा लोटून आत आला. हा बोल राहुल. सर तुम्हाला माया मॅडमनी त्यांच्या केबिनमध्ये बोलावले, राहुल म्हणाला. ओके असं म्हणत त्यानं पीसी बंद केला आणि केबिन मधून बाहेर पडला. त्यानं मायाच्या केबिनच्या दरवाज्यावरती नॉक केलं. तसा आतून कमीन असा आवाज आला. तो दरवाजा लोटून आत आला. येस मिस माया, काही महत्वाचं काम होतं का? तो आत येत म्हणाला. अरे आधी बस तरी, ती हसून म्हणाली. थँक्स असं म्हणत तो तिच्या समोरच्या खुर्चीत बसला. मिस्टर सरदेशमुख, मला जरा पर्सनल बोलायचं होतं, माया म्हणाली. तिच्या तोंडून पर्सनल हा शब्द ऐकून तो जरा सावध झाला. येस बोला, तो पुढे म्हणाला. तुम्ही संध्याकाळी फ्री आहात का? ती त्याच्याकडे पाहून भुवया उंचावत म्हणाली. म्हणजे? तो न समजून म्हणाला. म्हणजे माझ्यासोबत डिनरसाठी मी तुम्हाला ऑफर करते, ती अगदीच मादक अंदाजामध्ये म्हणाली. सॉरी मिस माया, पण मी नाही येऊ शकत. का नाही येऊ शकत? मला कारण तरी कळेल का? माया त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली. कारण माझी बायको मी तिच्या सोबत असल्याशिवाय जेवण करत नाही, तो तिच्याकडे पाहत रोखून म्हणाला आणि खुर्चीतून उठला. काय तुझं तुमचं लग्न झालंय? माया क्षणभर शॉकच झाली. एक वर्षापूर्वीच, तो हसून डोळे मिचकावत म्हणाला. मायाचा चेहरा मात्र आत्ता पाहण्याजोगा झाला होता. तो तिथून निघून बाहेर आला आणि त्याची बॅग घेऊन खाली आला. इकडे मायाचा मात्र भ्रमनिराश झाला होता. तिने सागरला कॉल लावला. एक दोन रिंग वाजल्यानंतर त्यानं कॉल रिसीव्ह केला. हॅलो भाई, मला आत्ता तुझ्याशी बोलायचंय, माझ्या केबिनमध्ये लवकर ये, तिने एवढंच बोलून कॉल कट केला. पुढच्या 5 मिनिटात सागर मायाच्या केबिनमध्ये हजर होता. व्हॉट हॅपन सिस्टर, आता तर सर्व तुझ्या मनासारखं झालंय ना, तरीही तू का चिडलीस? तो हसून म्हणाला. भाई त्याचं आधीच लग्न झालंय, हे तुला ठाऊक नव्हतं का? माया सागरकडे एक रागीट कटाक्ष टाकत म्हणाली.
तुला हे कोण म्हणाले? सागर बोलला. तो स्वतः म्हणाला. माया म्हणाली. माया, मी पण हे पहिल्यांदाच ऐकतोय, सागर म्हणाला. भाई, पहिल्यांदा कोणाच्या तरी प्रेमात पडले होते मी, आणि आता मला समजतंय की तू मॅरिड आहे. तिच्या डोळ्यात आता पाणी आलं होतं. माया, तू त्याचे विचार आता मनातून काढून टाक. एक बरं झालं ना, हे आपल्याला लवकर समजलं, सागर तिला जवळ घेऊन समजावत म्हणाला. नो भाई, तिनं त्याचे हात झटकून बाजूला केले. भाई, तूच मला शिकवलंस ना, आपल्याला जे हवं ते मिळवताना आपल्या मार्गात कितीही अडथळे आले तरी आपण जिद्द सोडायची नाही. ती डोळ्यातले अश्रू पुसत समोर पाहत म्हणाली. माया, या गोष्टी बिझनेस संदर्भात मी सांगतो तुला, सागर पुन्हा तिला समजावत म्हणाला. भाई, मी तिला मिस्टर शहांच्या प्रोजेक्ट मीटिंगमध्ये पहिल्यांदा पाहिलं होतं. त्याचं ते बोलणं, त्याचा तो कॉन्फिडन्स, त्याची ती कातील स्माईल, मला पाहून पण त्याचं इग्नोर करणं, तेच मला जास्त आवडलं होतं. तेव्हाच त्यानं माझ्या हृदयामध्ये घर केलं होतं. आणि भाई, तुला माहीत आहे ना, मी त्या दिवसापासून उघड्या डोळ्यांनी त्याची स्वप्न पाहते. त्याला आता विसरणं शक्य नाही. माया आता हायपर झाली होती. माया, मायात्वादी शांत हो आणि इथे बस, हे घे पाणी पी. सागरने तिच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास दिला. तिचे डोळे आता रागाने लाल झाले होते. हात थरथर कापत होते. भाई, मला तो हवाय ऍट एनी कॉस्ट, तिनं पाण्याचा ग्लास फिरकावून दिला. तर मग मित्रांनो, आता ही महामाया सुद्धा प्रशांतच्या आयुष्यात आली. तुम्हाला काय वाटतं, यापुढे काय होईल हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. पाहूयात काय गेस होत आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.